सर्वांनी हात जोडून बसायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे किंवा आपण असं म्हणूया की आजच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले प्राध्यापक नांगरे सर यांचा सत्कार एमसीबीसी विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुरवे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर ज्युरियर कला वाणिज्य विभागाचे प्रमुख शिंदे सर मी यांना विनंती करते की त्यांनी आजचे मार्गदर्शक जे आहेत त्यांची ओळख करून द्यावी. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रस्ताव हे ब्रीफ घेऊन ज्यांनी श्री स्वामीविवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके त्यांना तेवढीच समर्थ साथ देणाऱ्या संस्था माता सुशीला देवी साळुंके श्री स्वामी विवेकानंद आणि लालबहादूर शास्त्री यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो. वर्षभर आपल्याशी चर्चा मी करत आलेलो होतो की आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम
विशेषतः गुणवत्ता वाढीसाठी आपण घेणार आहोत. त्यापैकी गेस्ट लेक्चर आपण आयोजित करणार होतो आणि त्याची सुरुवात काल इंग्रजीच्या मार्गदर्शनाने झालेली आहे. आपल्याच महाविद्यालयात इंग्रजीचे तज्ज्ञ प्राध्यापक एस बी पवार सर यांनी काल आपल्याला इंग्रजी विषय मार्गदर्शन केले. आज दुसरं पुष्प गुंफण्यासाठी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम जिल्हा उस्मानाबाद येथील मराठीचे विषय तज्ज्ञ माझे संदीप माझे सन्मित्र डॉक्टर मच्छिंद्र नांगरे सर हे आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. काही माणसांची उंची वेगळीच असते. नांगरे सरांचा माझा गेले 25 वर्षाचा परिचय आणि मैत्री आहे. खर तर आमची पिढी या क्षेत्रात येण्यापूर्वीपासून अत्यंत संघर्ष करत आलेली आहे. म्हणजे मी असू देत, नांगरे सर असू देत, माझे सगळे सहकारी असू देत, प्रचंड संघर्ष शिकण्यापासून या नोकरी स्थिर होण्यापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे संघर्ष आमच्या पिढीच्या वाट्याला आले. आणि संघर्षाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मच्छिंद्र नांगरे सर. मी सांगितलं की 20-25 वर्षाची आमची मैत्री आहे आणि माणूस जसा पहिल्या दिवशी मला भेटला, खरं तर सर तेव्हाही तरुण होते आणि वय वाढेल तसं त्यांचं तारुण्य बहरत चाललेलं आहे. कारण काही जणांचं वय वाढतं पण नांगरे सरांच्या कर्तृत्वाची उंची वाढते. मी त्यांच्या शेजारी उभं राहिलं तरी असं वाटतं की अरे पण फारच लहान आहे. पण नांगरे सरांसारखी माणसं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे नांगरे सरांचं. म्हणजे उत्कृष्ट ते बोलतात, निर्मळ मनाचं तर माणूस आहे, मोठा माणूस आहे, पण त्याहीपेक्षा प्रतिभा संपन्न लेखक आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. म्हणजे त्यांना उत्कृष्ट साहित्यिक म्हणायचं का आदर्श शिक्षक म्हणायचं हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. कारण दर 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी एक तरी बातमी अशी वाचायला मिळते की सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय किंवा साहित्यासाठी उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. सर आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा आम्ही तुमच्या बातम्या वाचतो, मित्रांच्या कडून कळतं, कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतं, कधी न्यूजच्या माध्यमातून कळतं. खूप छान वाटतं की चला आपल्यातलाच माणूस, आपल्यासारखाच माणूस एवढ्या सगळ्या गोष्टी फार कमी वेळात करतो. विद्यार्थी मित्रांनो, सरांची मला वाटते 4 किंवा 6 पुस्तकं आत्ता पब्लिश आहेत, प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ऐतिहासिक कार्य त्यांनी जे केलेलं आहे ते आपल्या संस्थेचा इतिहास बापूजींच्या चरित्राच्या निमित्तातून त्यांनी लिहिलेला आहे. मराठवाडा आणि डॉक्टर बापूजी साळुंके हे त्यांचं चरित्र ग्रंथ प्रकाशित झालेला आहे की अत्यंत संशोधन करून त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे कदाचित नांगरे सरांना त्याची कल्पना असावी की असं संशोधनपर लेखन लिहिलं असतं तर मला वाटतंय जागतिक स्तरावर त्याचं नक्कीच कौतुक झालं असतं. एवढं कष्ट त्यांनी घेतलेले आहेत. फील्ड वर्क काय असतं ते सरांच्याकडून समजून घेण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, संस्था मातांच्यावर लेखन करणं खूप कौशल्याचं होतं. आणि सरांनी ते खूप छान पद्धतीनं दोन्ही चरित्र ग्रंथ लिहिलेले आहेत. राजन खान या साहित्यिकांच्यावरचं त्यांचं लेखन महाराष्ट्रभर समीक्षकांनी कौतुक केलं. एवढं उत्कृष्ट दर्जाचं लिहिलेलं आहे. सतत विद्यार्थ्यांसाठी धडपडणारा हा तळमळीचा हाडाचा शिक्षक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जी काही ज्युनियर कॉलेजेस आदर्श आहेत, उपक्रमशील आहेत, त्याच्यामध्ये केमच्या उत्तरेश्वर कॉलेजचा नंबर हा वरचा आहे. कारण सतत वेगवेगळे उपक्रम नांगरे सरांच्या माध्यमातून तिथल्या ज्युनियर कॉलेजच्या मुलांसाठी घेतले जातात. महाराष्ट्रभर नेहमी मी बोलत राहिलेलो होतो कॅटच्या विद्यार्थी संख्येचा प्रॉब्लेम होणार आहे की वाक्य माझं खरं ठरत असताना दुसऱ्या बाजूला मात्र नियमाला अपवाद होता की केमचं श्री उत्तरेश्वर
ज्युनियर कॉलेजला मात्र 800 विद्यार्थी ओव्हरफ्लो झाले होते, म्हणजे ऍडमिशन थांबवाय लागले लोक. याचं कारण नांगरे सर आणि त्यांची तिथली सगळी टीम ही तिथल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत असते. वृक्षारोपण करावं फक्त नावापुरतं असं नाही, त्यांनी वृक्षांना नावं दिली. सर आपण जरा थोडस त्याविषयी सांगून मग आपलं मार्गदर्शन करावं. आमच्या सगळ्या शिक्षकांनाही मार्गदर्शन मिळेल आणि नवीन काय काय करता येऊ शकतं त्याचंही आपल्या व्याख्यानातून आम्हाला मार्गदर्शन मिळावं. खूप छान उपक्रम सर घेतात, म्हणजे पुस्तकातले लेखक तुम्ही नुसते वाचता पण सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष लेखकच भेटी लागलेले होते. कितीतरी चांगले उपक्रम सर करत राहतात आणि वाहता प्रवाह या म्हणजे पहिल्यापासून आहे तसंच व्यक्तिमत्व आहे दिसायला बोलायला. मगाशी मी म्हटलं की जसं वय वाढायला लागलंय तसं तारुण्य भरायला लागलेलं आहे, कारण या वयात प्रचंड उत्साहानं सर काम करतात. तो शेवटपर्यंत उत्साह राहणार आहे कारण संस्थेवर असणारं प्रेम, बापूजींच्या वर असणारी निष्ठा आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या वरोत प्रेम त्यांच्या मनात सतत जागृत असतं. खरं तर खूप त्यांच्याविषयी सांगण्यासारखं आहे पण अधिक वेळ न घेता सर आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रातला मराठीचा उत्कृष्ट व्याख्याता म्हणून आमच्या संस्थेला त्यांची ओळख आहे. विद्या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी ते करत असतात. पेपर सेटिंग असो, सिलेबस असो, या संदर्भात अत्यंत नावाजलेलं नाव म्हणजे डॉक्टर मच्छिंद्र नांगरे. खरं तर त्यांनी ठरवलं असतं तर ते कुठल्याही क्षेत्रात जाऊन याच उंचीला पोहोचले असते याची मला कल्पना आहे. त्याने अगदी उद्या जरी ठरवलं सिनियरला जायचं तरी संस्था त्यांना संधी देऊ शकते, एवढं त्यांचं काम आहे, अभ्यास आहे. पण तरीही त्यांची तुमच्या प्रती असणारी तळमळ मला खूप महत्वाची वाटते आणि म्हणून आपल्यासाठी त्यांनी इतक्या लांबून मी निमंत्रित केलेला आहे. सर परत एकदा आपल्या या महाविद्यालयाच्या वतीनं तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावे हे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम या कार्यक्रमाला मला आपण बोलवलेला आहे त्याचे आता आभार तर काही व्यक्त करणार नाही पण आधी अभिनंदन करतो की तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं की इतकं भरलेला विद्यार्थी वर्ग सर आज मी पहिल्यांदा बघितलेला. काही विद्यार्थी उभा राहिले होते, काही पुढे बसलेल्या, कारण मी तुळजापूर कॉलेजलाही जाऊन आलो, बाकीच्या कॉलेजचं सांगू शकत नाही पण अर्धेच विद्यार्थी असतात. पण इतकं की पहिलं कौतुक तुमचं करतो मी की या कार्यक्रमाची सुरुवात की या विद्यार्थ्यांचं कौतुक इतका भरलेला विद्यार्थी वर्ग मला दिसला या ठिकाणी. दुसरं आजच्या कार्यक्रमाची आता आपण थोडक्यात एक सुरुवात करूया की एक जनरल असं वाटतं की आपलं एक हितगुज व्हावं की आदरणीय व्यासपीठ सर्वप्रथम की शिंदे सरांनी मला या ठिकाणी इथं बोलवलेलं, त्यानंतर सुर्वे सरांना मी प्रथमच आम्ही वारंवार बघितलेलं ऑनलाइन त्यांचं कार्य करत होतो पण आज प्रत्यक्ष की त्यांच्या हातून सत्कार झाला याच्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही. त्यानंतर अनेक स्टाफ बघितलेला परंतु आज सुरुवातीला बघता आलं सगळ्यांना. आणि या कॉलेजबद्दल सांगायची माहिती म्हणजे की इथं मी पहिल्यांदाच आलो आहे, माझी इच्छा होती याच्यापूर्वी, कारण हा जो फोटो दिसतो आपल्याला या फोटोवरती जवळपास मी 5 ते 6 पानं लिहिलेले आहेत, एवढंच फोटो, 6 पानाची माहिती लिहिलेली आहे. मग या फोटोची माहिती घेण्यासाठी मला इथे यायचं पण कोरोनाचा काळ होता की संस्थांना तसुशी कधी सांगायची असेल किंवा बापूजीचं कर्तृत्व असेल या फोटोचं महत्व काय तुम्हाला आज कळणार नाही नंतर कळेल. परंतु आपल्या जेवढ्या जेव्हा जेव्हा संस्थांमध्ये आणि बापूजींचं चरित्र वाचण्यातील त्यावेळेला या फोटोचं स्थान निश्चित मोठं असेल. आज मला या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आपलं मराठीचं गेस्ट लेक्चर देण्यासाठी पण त्यापूर्वी थोडस एक मनोगत व्यक्त करू इच्छितो की आता शिंदे सरांनी सांगितलेलं आहे, कारण शिंदे सर असतील प्रत्येकाचा काळ हा एक जरा आपण म्हणतो की संघर्षाचा काळ आहे. आता आम्ही देखील विद्यार्थी होतो उस्मानाबादचा आरपी कॉलेज 11वी 12वी पासून एमए पर्यंत बीए पर्यंत पूर्णपणे सीआर असेल युआर असेल इलेक्शन मध्ये भाग घ्यायचं, कॉलेज बंद करायचं, सगळ्या गोष्टीत सहभागी झाला. पण संस्थेनं संधी दिली की बिघडलेला घडू शकतो या कॉलेजमधला विद्यार्थी बीएड करायला लावला आणि नोकरी मिळाली. अनेकाचा वाटायला संघर्ष येतो आणि अनेक आपले काही बंधू आहेत पाठीमागे उभारले काही शिक्षक ते संघर्ष शेवटपर्यंत चालू आहे. जाधव सर सारखे आमचे काही मित्र आहेत, प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष आहे पण एक आहे या संघर्षातून काय घ्यायचं. कारण मी जेव्हा फेसबुक चालू केलं तर माझा अकाउंट बदला नाही बदलाव चाहिए वाक्य लिहिलेलं आहे, मी बदला नाही घ्यायचा कोणाचा, बदलाव चाहिए आपल्यात होईल त्यांच्यात होईल ज्याच्यात होईल त्याच्यात होईल बदलाव, हा बदलाव आपल्यामध्ये पाहिजे. आणि एक आहे की सांगायचं तात्पर्य म्हणजे की 2013 जॉईन झालो तशी सुरुवात 2004 पासून संस्थेची,
परंतु पाठीमागं वळून बघितलं नाही. कालचं जे होतं ते स्वप्न होतं म्हणायचं, वाईट होतं चांगलं होतं स्वप्न होतं. आपणही स्वप्न पाहतो, चिमटा घेऊन पाहतो, आपल्याला स्वप्न होतं आणि पुढे पुढे निघतो आपण. आणि सुरुवात देखील अशी झालेली की बदल्या चार पाच सहा ठिकाणी बदलेल्या. पण आज अशी गोष्ट आहे की म्हणजे सांगू इच्छित नाही की प्रत्येक कॉलेज बोलवतं की सर आमच्या कॉलेजला तुम्हाला आम्हाला घ्यायचं बदली करायचं. पण मी म्हणतो आता नाही, मी आता रमलोय तिथं, ज्या ठिकाणी मी तिथं सुखात आहे. आणि अजून मला दोन चार वर्ष काहीतरी करायला दाखवायचंय त्या ठिकाणी. अनेक स्वप्न आहेत त्या ठिकाणी की मी ज्या भागात विद्यार्थी मित्रांनो की आपली आई कुंकू लावते, आजी कुंकू लावते, असं आमचं केम गाव, ज्या गावामध्ये कुंकू तयार होतं, ओरिजिनल तयार होतं, डुप्लिकेट तयार होतं, दोन्ही कुंकू तयार होतं. त्याची ओळख आहे देशात कुंकू आणि रंग जे असतात आणि रांगोळी जी असते त्या केम भागातून. ते उजनी धरणाच्या जवळचं गाव, टेंभुर्णी कुर्डोळीच्या पलीकडलं गाव, आडवळणी गाव ज्याला आपण म्हणतो, अशा गावामध्ये मी गेलो 2013 पासून. नाराज अवस्थेत जायला एसटी नाही बघा, सरांनी सांगितलं विठाचा टेम्पो दुधाचा टेम्पो जायचं आणि यायचं, ठीक आहे. परंतु 2018-19 पासून सतत बदल केला, काही माणसं अशी भेटली आयुष्यामध्ये परिसस्पर्श झाला त्यांचा आणि पुस्तक लिहायला चालू केली. की 2013 मला म्हणजे मी अभिमानाने सांगतो की मीच पहिला विद्यार्थी असेल ज्युनियर मला पीएचडी करणारा, म्हणजे आमच्या स्टाफ पैकी जर तसं बघितलं तर अनेक अज्ञात असतील, आता अनेक जण पीएचडी करलेले आहेत. परंतु पीएचडी केल्यामुळे पुस्तक लेखन कसं करायचं आणि एक मानसिक अभ्यास झाला की विद्यार्थ्यांना नेमकं हवंय काय. आता मी आपल्या स्टाफ मध्ये बसलो होतो सर, पाहिलं खरंच कौतुक आणि मॅडम इथे दाखवलं मला की मराठी स्ट्रक्चर जे केलेलं आहे की मला आश्चर्य वाटलं की आपण ह्याच्यातलं एकटा काही करू शकत नाही. जे ऑन पेपर जे त्यांनी केलेलं आहे, पण आम्ही काय करतो लक्षात घ्या की पहिलं टार्गेट आपण ठरवलेलं होतं की ज्या भागात आपल्याला संधी दिलेली आहे की एका खेड्यामध्ये विद्यार्थी संख्या वाढवणे कशी वाढवायची. मग एक आहे आता सर म्हणले की थोडं खिदबूज करणं की विद्यार्थ्यांनी नेमकं काय पाहिजे की आमच्या भागातला विद्यार्थी अर्ध्याला अर्धा कामगार आहे, कुंकाच्या कारखान्यात कामाला जातो, 11 कॉलेज सुटतं आमचं. अनेक जण म्हणतात इतर ठिकाणी 12 सुटतं तुमचं, 11 का, 11 हायस्कूल भरतं 11:30 वर्गाची संख्या मर्यादित आहे. परंतु मुलं कामाला जातात, अनेक मुली कामाला जातात कारण गरीब घरातला विद्यार्थी आहे, पायात चप्पल नसते, आई वडील चप्पल घालून मुलं येतात, आम्हालाही जाणवतात त्या गोष्टी. परंतु एक बदल केला की आम्ही तिथे गेलं तर फक्त 150 विद्यार्थी असायचे, 11:75 12:60 विद्यार्थी असायचे. आज संख्या 281, 284 बंद केलं आम्ही ऍडमिशन. का बंद केलं याचं आउटपुट एक आहे, काही माणसं अशी भेटली आयुष्यामध्ये परिस्पर्श झाला. आदरणीय मॅडमचं ज्याला आपण म्हणतो ती शुभांगीताई गावडे मॅडमचं मार्गदर्शन, त्यानंतर मोठ्या साहेबांचं मार्गदर्शन, की काही गोष्टी अशा बोलण्यात आल्या की मी मगाचे वाक्य बोललो की जरा आपण म्हणतो आपला भूतकाळ आपण विसरायचा आणि नव्याने सुरुवात करायची. मग ठीक आहे, आपलं आयुष्य आता आपल्या संस्थेसाठी, आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसाठी आपण व्हायचं. आणि आज आम्ही आमच्या पूर्ण मराठवाडा विभागामध्ये नंबर 1 ज्युनियर कॉलेजमध्ये आर्ट्स विभागात आज आम्ही नंबर 1 गुणवत्तेच्या बाबतीत आहेत, सांस्कृतिक क्षेत्रात आहेत आणि सगळ्याच बाबतीमध्ये नंबर 1 विद्यार्थी संख्ये बाबतीत आहे. विशेषतः विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो आम्ही तिथं 3 जणच आहेत. तुमची कधी कधी नाराजी असते आम्हाला या विषयात शिक्षक नाही त्याला नाही, आमच्या इथं 3 जणच आहेत. आम्ही 3 एखादं कुठलं तर सर आणतो आणि तास घेतो. आता हिंदीला शिक्षक नाही, आता हिंदी शिकवणं अवघड आहे. मी राज्यशास्त्र शिकवू शकतो, इतिहास मराठीतून आहे, हिंदी बोलायचं म्हणजे गुलाबी मराठी येते आपली थोडक्यात बोलताना, पण सर आमचा हिंदीचाच निकाल हाय असायला लागलेला सगळ्यात जास्त. ज्या विषयाला शिक्षक नाही 3 वर्ष त्याचाच निकाल हाय असताय, म्हणजे आमचे विद्यार्थी समजून घेतात, आमची गुलाबी मराठी समजून घेतात तेव्हा, म्हणजे हिंदी बोललेली भाषा. परंतु एक सांगू इच्छितो की उपक्रमशील कॉलेज मग सरांनी सांगितलं आणि खरंच आहे लक्षात घ्या, आज आमच्या शाळेला म्हणजे मी असेल किंवा आमचं युनिट असेल जवळपास 38 शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. कशामुळे मिळाले? 1 रुपया न देता आज पुरस्कार तर फेडलेला आहे. 10,000 द्या, 5,000 द्या, 1,000 तर द्या म्हणून आम्ही पैसे देत नाही. आम्ही एक करतो आठवड्याला कार्यक्रम घेतो, मग स्वच्छता अभियान असेल, झाडं लावणं असेल. विशेषतः तसं आम्ही उल्लेख केला की आदरणीय आपल्या संस्थेचे सीओ कौस्तुभ गवळे साहेब आलते, त्या झाडाचं उद्घाटन करायला जून महिन्यामध्ये. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आजोबाचं नाव दिलेलं आहे. मग तो विद्यार्थी आपल्या आजोबा जसं आपण म्हणतो आपल्या हिंदू धर्मामध्ये असतं की तर आपण घालतो, पुण्यस्मरण करतो, वर्षाला श्राद्ध घालतो. आमचा विद्यार्थी काय करतो, त्या झाडाचं गवत करतो आणि पाणी. मी माझ्या आजोबाचं नाव दिलं आहे त्याला, ते झाड वाळू कसं द्यायचं, त्याला एक अटॅचमेंट झालेलं आहे, आत्मीयता. आणि मग कौस्तुभ गावडे साहेबांच्या हस्ते एक झाड लावलं, त्यांच्या आजोबाच्या नावाने, अभय कुमार साळुंके साहेबांच्या नावाने आम्ही त्या ठिकाणी झाड लावलेलं आहे. आमचे विभाग प्रमुख आदरणीय देशमुख साहेब आले, त्यांच्या आजोबाच्या नावाने झाड लावलं आहे. म्हणजे आलेले असे 151 झाड आम्ही यावर्षी लावली. आणि वैशिष्ट्य इतका पाऊस झाला सोलापूरमध्ये, तर आम्ही चेष्टेत म्हणतो आपण झाडं लावल्यामुळे एवढा मोठा पाऊस पडला सोलापूरमध्ये. तर ते झाडं लावायचं असेल किंवा स्वच्छता अभियान असेल, लक्षात घ्या, आमच्या इथं मला सरांना म्हणलं मी सकाळची घंटा आम्हीच वाजवतो, 7:30 बेल मी वाजवतो, आपलं 9:30 ब्रेक होतो, दुसरे सर वाजवतो, कशी पाहिजे दोनच आहेत. म्हणजे मी इन्सेप्ट केलं काय, मी कोण असेल काय बाहेर, पण तिथं कोण आणि घटक आहे, कार्यकर्ता आहे.
आपले बापूजी स्वतः झाडून घेत असत, स्वतः सारून उतरत असत, आपण तर त्यांच्या पुढे काहीच नाही शेवटी. म्हणजे असं काही टीम वर्क आहे आमचं, दुवतीगत आहे, हायस्कूलचं सहकार्य असतं, पण एक लिमिटेड. समजा सुरुवातीला आम्ही उपक्रम घेत होतो, आमची अनेकांनी चेष्टा केली, त्याला तास याचा कंटाळा येतो काय की म्हणून. कारण अनेक उपक्रम सर की गावातल्या लोकांचे शेतकऱ्याची मुलाखत घ्यायचे, एखाद्या आमच्याच विद्यार्थ्यांनी मंत्रालयाचा अधिकार झाला, त्या मुलीला कधी आलेली असते एखादी, तिला बोलवायचं किंवा नवदुर्गा सारखा आमचा कार्यक्रम सक्सेस काय झाला सांगतो. आपल्याच वर्गातल्या ज्या मुली मुलं आहेत त्यांच्याच आईला बोलवायचं. कोण बचत गट कार्यकर्ते असते, कोण अंगणवाडी कार्यकर्ते असते, कोण झाडून घेणारी असते, असा एक नऊ कर्तव्या स्त्रियांचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो. दरवर्षी आम्ही साहित्य संमेलन घेतो, त्याचं ऑर्गनाईज पूर्ण विद्यार्थी करतात. चुकले तर चुकले, आपलाच भाऊ आपलीच बहीण आहे. अनेकदा गेल्या वेळेस मॅडम आलत्या, आदरणीय गावडे मॅडम आलत्या की मला बघायचं साहित्य संमेलन कसं आहे. आणि मॅडम म्हणल्या मी भाषण करणार निघून जाणार, पण मॅडम कवी संमेलन होईपर्यंत 4 वाजेपर्यंत थांबल्या, पूर्ण बघण्यापर्यंत. अनेक मुलं मुली चुकायचे, चुकले चुकले, आपलेच भाऊ आपलेच बहीण आहे. कारण साहित्य संमेलन गेलं लक्षात घ्या, खर्चाचा बजेट मोठं 50-60 हजारापर्यंत, बाकीचं नियोजन आणि पूर्ण टीम वर्क. ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, माझा एकही विद्यार्थ्यांशी जेवण करत नाही का? आपल्या बहिणीचं लग्न आपण समजतो, भावाचं लग्न म्हणलं की आपला रुबाब असतो सगळीकडे, आयटीत असतो. बहिणीचं लग्न म्हणलं की आपण पत्रावळी उचलण्यापासूनच काम करतो, सगळ्या गोष्टी करतो. आम्ही आता साहित्य संमेलन आहे आमचं आता या महिन्यामध्ये, अशा काही परंपरा आम्ही त्या ठिकाणी चालू केला की मराठी विषयाच्या, म्हणजे आता एक सांगू इच्छितो की आम्ही विद्यार्थ्यांना बोलतो केलं मॅडम, मुलं वर्गात बोलू शकत नाही, काही बातल्या भगिनी आहेत त्या सांगू शकत नाही की एखादा मुलगा माझी शिळ काढतोय रस्त्यावर येताना, परगावच्या मुली येतात. मग जो बोलू शकत नाही तो लिहू शकतो. आम्ही आठवड्याला लिहून, आठवड्याला म्हणजे महिन्याला लिहून घेतो. उपक्रम नंबर 1 माझं घर माझं कुटुंब, त्यात मुली लिहितात, वडील दारू पितात, आईला मारण करतात, माझ्या घरात असं आहे, माझ्या घरात तसं आहे. एक आहे, आम्ही कुणाच्या घरात जात नाही, पण तुम्ही लिहून देत आहे. दुसऱ्या उपक्रमाला लिहून देत आहे की माझा कॉलेजचा प्रवास, घरापासून मी कसं कॉलेज पण कसं येते. मग ती मुलगी लिहून देते की मी येते माझ्या पाठी, मग हा मुलगा गाडीवर येतो, असं करतो तसं करतो. मग आम्ही त्या मुलाचा बंदोबस्त कसा करतो त्या मुलीलाही कळत नाही लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ जे लिहिलेलं असतं ते गोपनीय आहे. सर मी उस्मानाबादला घेऊन जात होती फाईल, माझ्या सहकार्याला दाखवत नाही का, ती वैयक्तिक माझी फाईल आहे. विश्वासानं मुलं आणि मुली पर्सनल मॅटर त्यांचे लिहून दाखवतात. अनेक गोष्टी, माझा अभ्यास, माझं घरातलं भांडण, आपल्याला भांडणाचं पाठ होता गेल्या वर्षी, माझं शेवटचं भांडण काय काय लिहितात, सकाळीच येताना भांडण झालं सर म्हणून त्याच्यामध्ये. म्हणजे मुलांना आम्ही लिहितं केलं एक लक्षात घ्या, बोलायला बोलायला सुरुवात करावी, कारण खेड्यातली मुलं आहेत, हळूहळू बोलतात ते देखील. पण लिहितं करणं म्हणजे काय हो, साधी गोष्ट, आयुष्य असं जगलं पाहिजे, मूठ मोकळी पाहिजे आपली. तुम्ही लिहा, कविता करा, विडी वाकडी करा, आपल्या मराठीच्या शिक्षकांना दाखवा. दररोज एक पान नव्हे, महिन्यातून एकदा एक पान लिहा, मोकळं होतं माणूस. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे अटॅकचं प्रमाण वाढले, मी काय सायन्सचा विद्यार्थी नाही, पण माणसं बोलत नाहीत असं दाबून ठेवतात भावना, आणि दाबून ठेवल्यामुळे काय होतो, स्फोट होतो त्या गोष्टीचा. मग आपली मूठ कशी मोकळी आहे, तसं बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. ठीक आहे, जे बोलता येत नाही ते कागदावर लिहा, तुमची डायरी कुणीच वाचणार नाही. ठीक आहे, आपली डायरी आपणच वाचू कधीतरी, पण तो एक आनंद असतो वेगवेगळा. सर जवळपास 2013 पासून रेकॉर्ड आम्ही केलेला आहे. अनेक विद्यार्थ्याला म्हणतो तू म्हातारा झाला की वाचायला, आपलं कॉलेज कसं होतं, तर लिहिलेलं असतं, माझे आवडते शिक्षक, माझं कॉलेज. आणि एक लक्षात घ्या, हे लिहिल्यामुळे आपल्याला निबंध आहे 10 मार्काला, तुम्हाला माहित आहे 10 मार्काचा निबंध आहे, कॉपी करून याचा 3-4 मार्क पडतात. पण असं जर तुम्ही उत्कटपणे गेलं, आपल्याला 7-8 मार्क त्या निबंध लेखनामध्ये कामाला येतात. आपल्याला स्वमत आहे 4-4 मार्काचं, तुम्हाला माहित आहे स्वमत आता आले 2 वर्षामध्ये, हे आम्ही आधीपासून लिहितोय. याचा अर्थ एकच, लक्षात घ्या, जेवढं प्रयोग करता येतील. आणि सर आम्हाला पालक कुठलं काहीच म्हणत, आम्ही कचरा देखील उचलतो, बस सुरुवात आम्ही करतोय. आम्ही कचरा उचलतो तेव्हा आमचे विद्यार्थी कचरा जाऊन उचलतात. सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही काय उपक्रम राबवले, लेखक आपल्या भेटीला, प्रतिमा इंगोले वयस्करात येऊ शकत नाही, की ऑनलाईन त्यांचं घेतलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो की आयसीटी लॅब आहे हायस्कूलमध्ये, खाली मुला मुलींना आधीच प्रश्न दिले की मॅडमलाही बोलतं गेले, तासभर चाललं, कारण अर्धा तासाचे ते व्हिडिओ चालू होते. याचा अर्थ काय, आपल्या इथं लेखक खेडेगावात येऊ शकत नाही, पण तुमचं तर शहर आहे. समजा अनेक लेखक, अनेक कवी, कल्पना दुधाळ सारखी कवयित्री आमच्या इथे टेंबोलीची पुण्याकडली, ऑनलाईन त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं. याचा अर्थ एक आहे, जेवढा आम्हाला ऑनलाईन देत आहे तसं तेवढा आम्ही प्रयत्न करतो. परंतु एक आहे, प्रत्येक भागातली परिस्थिती वेगळी. आणि आता मी काय तेवढा मोठा नाही, तर माझे शिक्षक बंधू आहेत सगळे, एक लहानच आहे लक्षात घ्या. कारण संस्थेनं संधी दिलेल्या आहे, आपल्याला रोजीरोटी मिळते फक्त बापूजी सांगते या नावाखाली. त्याच्यामुळं आज आमच्या महिन्याला सर आम्ही सांगू शकतो, आमच्याकडे शिक्षण सेवक आहे रणजीव सर, पगार त्यांचा 9-10 हजार आहे, पण
आमच्या उपक्रमाला आधी हायस्कूलमध्ये वैतागले की सर एवढा खर्च कुठून आम्ही फार आनंद त्या शाळांचं पुस्तक देतो मी लिहिलेलं एक पुस्तक देत असतो आणि जो खर्च असतो तो आम्ही तिकडे चौक करतो साहित्य संमेलनाचा असेल किंवा इतर खर्च असेल की एक आहे की आजच्या काळात दाखल्या जातात हा विषय तर बोलण्यासारखा नाही लोक पैसे घालवतात बाहेर दाखले आणण्यासाठी काय आम्ही ते आउटपुट स्वतः घालवतो की माझ्याकडून काय संस्थेनं असं पण एक आहे विद्यार्थी असतील तर आपण हे दैवत आहे आपलं शेवटी असं आम्ही म्हणतोय आणि याचं आउटपुट आज आम्हाला येऊ लागलेलं आहे आणि मग सांगता सांगता मी बोललो आमचे जे विद्यार्थी कार्यक्रमाला असतात आम्ही 10 रुपये दंड घेतो तो विद्यार्थी 12वी पर्यंत आपल्याकडे येतो परीक्षा फॉर्म भरला की बाबा तुझ्या नावावर 190 दंड झालाय 250 रुपये दंड झालाय कशाचा लागेल मग तुला कार्यक्रमाला येऊन हजर राहावं लागेल तसं करतो आम्ही आणि अजून एक सांगू इच्छितो की 2-3 वर्षात आम्ही या दंडातून सर 2 लाख रुपये जमा केले लोकवर्गाने 2 लाख रुपये आणि आमचे 25-25 हजार आम्ही तिघ चौकच आहे असे 3 लाखाची वर्गणी जमा आहे मॅडम म्हणते की तुम्ही 5 लाख जमा करा मी 5 लाख देते की आमचं चाललंय अभय कुमार सांगून किंवा वाचनालय बांधायचं स्वतंत्र ज्युनियर कॉलेज बांधायचं आम्हाला कुणाच्या भरोश्यावर विद्यार्थ्याच्या आज विद्यार्थी काही बागायदार आहे आपण म्हणलं चला आपण झोळी घेऊन जाऊया म्हणून त्या ठिकाणी कारण पालक वर्ग असाय सर 1000 देतो 2000 देतो विटा देतो पत्र देतो सुरुवात तर करा एक सुरुवात त्या ठिकाणी करायची एक आदर्श केंद्र जर आपण म्हणतो की उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज के बघा साधा आहे कधी काही हायस्कूलच्या जीवावर आमचं कॉलेज चालत होतं आज आपण असं म्हणतो की ज्युनियर कॉलेजच्या जीवावर हायस्कूल चालतं स्टेटस आहे त्या ठिकाणी ठेवला अशा काही गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेने टाकलेले विश्वास आहेत काल सरांना म्हणलं की पुण्याला गेलो एनएसएस ज्याला आपण म्हणतो राष्ट्रीय सेवा योजना हायस्कूल अटॅच कुठंच नाही सिनियर अटॅच कॉलेजला आहे परंतु आम्ही मागणी केलेल्या काल तिथं थोडं बांधण केलं काय सर तुम्हाला पैसे पाहिजे का म्हणलं माझे पुस्तक दिले सर काल त्यांना चार हे माझे पैसे आहेत म्हणलं ते 4 पुस्तक आणि केमचं कुंकू त्यांना दिलं काल तर कशामुळं सर आम्ही पैसे देऊ शकत नाही म्हणलं आमच्या विद्यार्थ्याला गरज आहे एनएसएस राष्ट्रीय सेवा योजना ते प्रमाणपत्र काय किमतीचं आहे तुम्हाला आता कळणार नाही बाहेर गेल्यावर कळतं नंतर मग त्याची मागणी आमची 8 दिवसात पूर्ण होईल कारण एक आहे मग आज मी म्हटलं 78 ज्युनियर कॉलेज आहे सिनियर अटॅच आहे एनएसएस आहे पण आम्ही मागणी केली की हायस्कूल अटॅच एनएसएस असणार आणि येणार आम्हाला गॅरंटी आहे 100% 8 दिवसात पत्र मिळेल पहिलं युनिट असेल आमचं त्या ठिकाणचं एक आहे भरपूर आहे करण्यासारखं इतकं भरपूर आहे की आता ऑनलाईन क्षेत्रात आम्ही सूर्यसरांचं पाहतो भरपूर आहे करण्यासारखं भरपूर आहे इकडे शिंदे सरांचं सारखं चालू असतं नवीन काय उपक्रम आहे कसं कसं काय साधी गोष्ट आहे मुलाखत तंत्र आपण एकच मुलाखत घेऊन जमणार नाही अनेकांचा आणि एक आहे प्रत्येक कार्यक्रमात आम्ही पालकाला इन्व्हॉल्व्ह करतो सर 1-2 पालक तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे गरीब आहे श्रीमंत आहे त्या पालकाला आम्ही स्टेजवर बोलवतो त्या पालकाला अभिमान वाटतो की मला इथं कधीतरी बोललेलं आहे तो त्याच्या गावातले 4 एडमिशन पुन्हा अजून देतो आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी शक्य आहे की नाही ते मला माहित नाही पण आम्ही ते राबवतो आणि त्याचा आउटपुट आहे की आमची विद्यार्थी संख्या वाढलेली आहे गुणवत्तेच्या बाबतीत वाढलेला आहे सगळ्याच बाबतीत परिपूर्ण आहे पण एक आहे तुमच्या सर्वांचं प्रेम विशेषतः म्हणजे सर्व आमचे जे काही शिक्षक सहकारी बंधू आहेत यांचं जे प्रेम असतं की सर करत राहा आम्ही पाठीशी आहे म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत एक स्वप्न आहे रिटायर होण्याकडून टाइम आहे 15-16 वर्ष की आपली 50 पुस्तकं रिटायर झाली पाहिजे लिहून लोक आता नांगट्या घेतात कोण बंगले घेतं कोण गाड्या घेतं कोण काय घेतं त्यांचं त्यांना लकला पाहिजे माझ्यासारखा माणूस म्हणतो आपले 50 पुस्तकं झाले पाहिजे आज प्रत्येक लायब्ररीत आपले 400 पुस्तकं आहेत हीच आपली श्रीमंती आहे अशा अनेक गोष्टी असतात आपल्याला भरपूर बोलायचंय आपल्या मराठी विषयाचं ज्याच्यासाठी मी आलेलो आहे ते व्याख्यान आपलं बाजूलाच राहील त्याच्यामुळं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि जर मी जर काही लहान आहे मगाच म्हणलो मी जर काही वेगळंच बोलणं असतं तर माझ्या शिक्षक बांधवांनी मला माफ करावं कारण काही गोष्टी बोलण्याच्या भावनेत कारण लक्षात घ्या मी खेड्यात राहतोय साधा माणूस आहे बोलण्याच्या वगैरे काही गोष्टी जातात समजा मी बोल त्याच्यामुळं कारण मी कुठला पदाधिकारी नाही संस्थेचा एक आम आदमी म्हणतो साधा घटक आहे त्याच्यातून काही गोष्टी बोलत माफ करावं आणि त्यानंतर याच कारण मी थांबतो धन्यवाद.